हेलो चिल्ड्रन, वेलकम टू आर खुशी ई एजुकेशन। इयत्ता 5वी, विषय मराठी। मुलांनो, आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे माझं शाळेचं नक्की झालं। आणि या पाठाची लेखिका आहे विमल मोरे। या पाठामध्ये लेखिकेच्या शाळेची सुरुवात कशी झाली, त्यांना शाळेमध्ये प्रवेश कसा मिळाला आणि त्यासाठी कोणी पुढाकार घेतला हे पाहणार आहोत। चला आपण पाठ वाचूयात। कोल्हापूरमधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागूनच एका सरळ रेषेत 15-20 झोपड्या होत्या। त्यातल्याच एका झोपडीत आम्ही राहत होतो। मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या भिंती त्या पण पावसाचं पाणी मुरून पडण्याच्या बेतात होत्या। फुटकी तुटकी कौलं वरती टाकली होती। आतली जमीन तर सतत ओलसर असायची, त्यामुळं त्या झोपडीत नेहमी कुबट वास यायचा। उठून उभं राहिलं तर वरची कौलं डोक्याला धाडकन लागायची। मोठ्या माणसांना उभं राहून कसलंच काम करता येत नव्हतं। झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या वाकळा पडलेल्या, त्याच वाकळा आम्ही अंथरायला पांघरायला वापरत असू। 7-8 जर्मनची ताटं, चिंध्यांची, फाटक्या कपड्यांची 2-3 गाठोडी, पाण्यासाठी 2 जर्मनची पातेली, 1 पत्र्याची घागर आणि अशोकदादाला नुकतीच मिळालेली पोलीस खात्याची काळी पत्र्याची पेटी, एवढाच आमचा घरातला एकूण संसार। शिवाय दारात एक रांजण होता। त्या झोपडीत अशोकदादा, त्याची बायको सुमिती, लिंगाप्पा, मर्याप्पा, मधू आणि माझा चुलत भाऊ सिद्धू असे 6 जण राहत होते। तशातच 3-4 दिवसापासून माझे वडील, आई, मी आणि माझी बहीण मंगल असे आम्ही आणखी 4 जणही तिथंच आलो होतो। सर्वांना झोपायला सुद्धा जागा पुरत नव्हती। उद्या आम्हाला पुन्हा बोरगावला पालांवर जायचं होतं। आई आणि बाबा जायची तयारी करत होते। आईनं 2-3 ताटल्या वेगवेगळ्या रंगाची जोडलेली 2 पातळं एका मोठ्या पिशवीत भरली। बाबाही बारीकसारीक सामान दुसऱ्या पिशवीत भरू लागले होते। तोच अशोकदादा ड्युटीवरून घरी आला। तो आईला सामान भरताना बघून म्हणाला, आई कुठं जायची तयारी चाललीये? आई म्हणाली, जा तू मागाला, किती दिस हित बसून खायचं? दादानं बाबांना विचारलं, बाबा कुठल्या गावाला जाणार? आपल्या लोकांची बोरगावला पालं हायती, उद्या मोरल्या गावाला जाणार हायती, तवा आजच जायला पाहिजे, बाबा म्हणाले। आई मला म्हणाली, इमे बघत काय उभी आहेस? तुझी कापडं आण इकडं, उशीर होतोय निघाया। आईचं बोलणं ऐकून दादा म्हणाला, आई इमीला घेऊन जाऊ नको, मी तिला शाळेत घालणार आहे। शाळेत म्हटल्या बरोबर बाबांचं डोकं भडकलं। बाबा रागानच दादाला म्हणाले, तुझं डोसकं बिस्कं फिरलं का काय? पुरीला साळत घाल तू म्हणतोस, लई शिकलास म्हणजे शाणा झालास वय? दादा शांत आवाजात म्हणाला, बाबा तुम्ही उगाच चिडता, त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील, आजकाल शिक्षणावर सगळं चालतं। दादाचा शहाणपणा बाबांना पटणार होता थोडाच। बाबा म्हणाले, शाळा शिकून काय करायचंय? घरात खायला अन्न नाही आणि हिच्या शाळेला पैक कुठनं आणायचं? त्या परीस लगीनच कुठं ठरतंय का बघू। हिच्या शाळेचा खर्च मी बघतो, तुम्ही काळजी करू नका। आणि लग्न करायला काय ती मोठी बाई झाली आहे का? आत्ता कुठं ती 6 वर्षाची आहे। तुम्ही तिकडं काय पण करा, मी इमीला शाळेत घालणार आहे, दादा म्हणाला। इतका वेळ गप्प बसलेली आई म्हणाली, तुझा बा असाच आहे, तुझ्या वक्ताला शाळेत घालताना असंच केलं,
तुझ्या साळासाठी म्या तुझ्या बाचा लई मार खाल्ला। तुझी आजी बरी, ती तुमच्या साळासाठी गावात राहिली, भाकरी करून घालाला, तवा तुम्ही शाळा शिकला। तुला, लिंग्याला, अंजिनूला म्हातारीनं सांभाळलं। आम्ही असं भीक मागत फिरत होतो, तुझ्यामुळंच तर मंद्या मर्या शाळा शिकल्या ती। तुझ्यासारखीच ती पोरं कुठं तर काम करून खात्याली। तू म्हणतोस तर इमीला ठेव तुझ्याजवळ, शिकली तर शिकल। बाबा आईकडे रागानं बघत म्हणाले, तुम्ही माय लेकर काय करायचं ते करा, उद्या पुरीचं लगीन झालं नाही म्हणजे घरात ठेवून बसायला लागेल। बाबाचं बोलणं ऐकून वहिनी गालातल्या गालात हसली। वहिनी शाळा शिकलेली होती। वहिनीच्या भावानं म्हणजे दाजेनं ती पायानं अदू असल्यामुळं उद्या कोणी लग्न केलं नाही तर कुठंतरी नोकरी तर करील म्हणून शाळेत घातलं होतं। आई बाबा मंगल आणि मधुला घेऊन बोरगावला पालांवर गेले। मला करमत नव्हतं, सारखी आईची आठवण येत होती। पहिल्यांदाच आईला सोडून राहायची वेळ आली होती। आई जाताना म्हणाली होती, माझी सय काढत बसू नगू, साळत जात जा, वहिनीभर भांडू नगू, ध्यान देऊन साळा शिक म्हणजे झालं। दादा 8 वाजता कामावर निघाला होता। दादाला उशीर झाला होता। दादा गडबडीनं कपडे घालत होता। कपडे घालता घालता तो वहिनीला म्हणाला, सुमे आज इमीला शाळेत घेऊन जा, तिचं नाव शाळेत घालून ये, मला वेळ नाही, नाहीतर मीच गेलो असतो। पोरं कुठं गेली? घरात कुणीच नाही, पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव। दादा कामावर गेला। वहिनीने घरातली सर्व कामं भराभर आवरली। आमच्या घरापासून शाळा फार जवळ होती। 4-5 झोपड्या ओलांडल्या की दगडी बांधकाम असलेली एक मोठी शाळा होती। तिथंच पहिलीचा वर्ग भरत होता। शाळेशेजारी मोठं वडाचं झाड होतं। वहिनी आणि मी शाळेत आलो। वहिनीनं बाईंना नमस्कार केला। वहिनीची बाईंबरोबर आधीची ओळख होती। माझे भाऊही त्याच शाळेत शिकत होते, फक्त त्यांचे वर्ग दुसरीकडे भरत होते। वहिनी म्हणाली, तिचं नाव शाळेत घालायचंय। बाईंनी माझ्याकडे निरखून बघितलं आणि माझी माहिती विचारायला सुरुवात केली। मुलीचं पूर्ण नाव काय? वहिनी म्हणाली, विमल नामदेव भोसले। बाईंनी नोंद वहीत लिहून घेतलं। हिची जन्मतारीख सांगा। जन्मतारीख कोणाला माहीत होती? मी जन्मलेलं वर्ष मात्र वहिनीला माहिती होतं। तिनं जन्मतारीख सांगून टाकली। बाईंनी सर्व माहिती लिहून घेतली। नारळ आणला का? बाईंनी वहिनीला विचारलं। वहिनी बाईंच्या तोंडाकडे बघू लागली। बाई थोडा वेळ थांबून पुन्हा म्हणाल्या, शाळेत नाव घातलं म्हणजे नारळ किंवा 1.25 रुपया द्यावा लागतो, तुम्हाला माहीत नाही का? वहिनी म्हणाली, मी नारळ नाही आणला, पैसे तर माझ्याजवळ नाहीत, नंतर आणून देईन। वहिनी घरी गेली। मी शाळेत बसले। बाई वर्गात शिकवू लागल्या। थोड्या वेळानं बाईंनी मला जवळ बोलावलं, माझी पाटी घेतली, ग म भ न ही 4 मुळाक्षरं लिहून दिली आणि ती गिरवायला सांगितलं। मी माझ्या जागेवर येऊन बसले। दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी आले। माझे सगळे भाऊही जेवणासाठी घरी आले होते। आम्ही जेवण करतो न करतो तोपर्यंत शाळेची घंटा वाजली। बहिणीनं पैशासाठी 2-3 डबे उघडून बघितले, त्यात काहीच नव्हतं। आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती। आम्ही तिला लताक्का म्हणायचो। वहिनी लताक्काच्या घरी गेली। मी पण तिच्या मागोमाग गेले। वहिनी लताक्काला म्हणाली, लताक्का तुमच्याजवळ 1.25 रुपया आहे का? इमीच्या शाळेत द्यायचंय, मी ते आल्यावर परत करीन। लताक्कानं घरात सगळी शोधाशोध केली आणि माझ्या हातावर 1.25 रुपया ठेवला। मी तो घेऊन शाळेत गेले आणि माझं शाळेचं नक्की झालं। तर अशा प्रकारे लेखिका विमल मोरे यांना शाळेत प्रवेश मिळाला आणि त्यांची पुढील वाटचाल सुरू झाली।
या छानशा कथेनंतर आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.